नमस्कार, मी अनुराग अशोक माने, ए सर ड्रॉइंग करता या यूट्यूब एज्युकेशन चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण सेकंड इयर आयटीचा सेकंड इयर इंजिनिअरिंग ड्रॉइंगमधला सेकंड इयर नॉमेनक्लेचर ऑफ गिअर हा टॉपिक बघणार आहे. नॉमेनक्लेचर म्हणजे काय? गिअरच्या प्रत्येक पार्ट्सचं नावं. तर ह्या प्रकारे त्याची डायग्रॅम असते. एक, दोन, तीन, चार, असे चार सर्कल येतात. त्या सर्कलचे वेगवेगळे नावं असतात. आपण ही ड्रॉइंग काढलेली आहे परीक्षेत, ॲज इट इज ही ड्रॉइंग काढायची असते. आणि ह्या ड्रॉइंगला प्रत्येक त्याच्या प्रत्येक पार्ट्सला नावं द्यायची असतात, त्यालाच म्हणायचं नॉमेनक्लेचर. आता हे कशाचं आहे नॉमेनक्लेचर? एखाद्या गिअरचं आहे. हा पार्ट्स हा दिसतो, तो त्या गिअरचा तीत आहे. गिअरचा तीत, तीत म्हणजे काय? गिअरचा तो दात आहे. मग त्या दाताची थिकनेस, त्याची फिलेट रेडियस, त्याचा पीच, हे असं वेगवेगळी त्याची नावं द्यावं लागतात. किंवा त्याचा फेस, या प्रकारे त्याची नावं द्यावं लागतात. तर सुरुवातीला बघूया आपण, हा जो आउटर सर्कल, हा इनर सर्कल, बाहेरचा सर्कल आणि आतील सर्कल, ह्याला काय नाव दिलेलं आहे? होल डेप्थ. ए फॉर होल डेप्थ, म्हणजे त्या पूर्ण गिअरच्या तीतची आपल्याला डेप्थ ती एनी दर्शवलेली आहे. ए म्हणजे काय? होल डेप्थ. नेक्स्ट, हा बाहेरचा सर्कल आणि त्याच्या सेकंड म्हणजे दुसरा आतील सर्कल, त्याचं डिस्टन्स असतं बी. बी म्हणजे काय? वर्किंग डेप्थ. बी फॉर वर्किंग डेप्थ. कुठून? बाहेरचा सर्कल ते सेकंड लास्ट सर्कल. आता नेक्स्ट जे दोन येतात पॉईंट, ते अगदी महत्त्वाचे येतात. जो बाहेरचा सर्कल आहे आणि मिड सर्कल आहे, त्या दोघांमधील डिस्टन्स, म्हणजे हा सर्कल आणि हा सर्कल, ह्या दोघांमधील डिस्टन्स म्हणजे काय असतं? अडेंडम. सी फॉर अडेंडम. आणि त्याच्या खालचा जो सर्कल येतो, हा मिड सर्कल टू लास्ट सर्कल, तो असतो डिडेंडम. अडेंडम, डिडेंडम. नेक्स्ट येतो हा बाहेरचा सर्कल. बाहेरच्या सर्कलला काय म्हणायचं? आता हे डिस्टन्स आपण सीने दाखवलेलं, सीने डिस्टन्स दाखवलेलं, त्याला काय म्हटलेलं आहे? अडेंडम. म्हणून बाहेरचा जो सर्कल येतो त्याला काय नाव दिलेलं आहे? अडेंडम सर्कल. या इथे सीने आपण ईने दाखवलेलं आहे, ई फॉर अडेंडम सर्कल. सेम नेक्स्ट येतो एफ. हा बाहेरचा सर्कल डिडेंडम, बाहेरचा सर्कल अडेंडम आणि आतील सर्कल अडेंडम. बाहेरचा सर्कल अडेंडम, आतील सर्कल डिडेंडम. आणि आतील डिस्टन्स काय सांगितलं होतं आपण? डिडेंडम. म्हणून आतील सर्कल आहे तो डिडेंडम सर्कल. नेक्स्ट हा जो जी येतो सेकंड लास्ट, हा सर्कल तो का आहे? जी फॉर क्लिअरन्स सर्कल. नेक्स्ट जो मिड सर्कल येतो, मिड सर्कल, त्याला काय म्हणायचं आहे? पीच सर्कल. दोन तीतमधील डिस्टन्स आपण दाखवणार आहे कशाने? पीचने. दोन तीतमधील जो डिस्टन्स असतो तो असतो पीच. म्हणून मधला सर्कल काय झाला? पीच सर्कल. नेक्स्ट क्लिअरन्स, हा जो दोन सर्कलमधील गॅप आहे, सेकंड लास्ट आणि लास्ट, हा तो का आहे? क्लिअरन्स. आणि या दातात हो त्याचा तीत, त्या तीतमधील जो काय डिस्टन्स असतो त्याला काय म्हणायचं? टूथ थिकनेस. हा टूथ थिकनेस, टूथ थिकनेस. नेक्स्ट ही जी रॅडियस आली, हा टूथ पहिला संपला किंवा टीत पहिला संपल्यानंतर इथं रॅडियस होऊन खालच्या सर्कलला टच होतो, त्या रॅडियसला काय म्हणायचं? फिलेट रॅडियस. इथे काय म्हणतात त्याला? फिलेट रॅडियस. नेक्स्ट येतो महत्त्वाचा पॉईंट, ह्या तीतपासून इकडल्या तीतपर्यंत जो काय डिस्टन्स असेल त्याला सर्क्युलर पीच म्हणायचं, सर्क्युलर पीच. नेक्स्ट येतो जो काय हा फेस आहे, फेसची जी लेंथ असते, फेसची जी लेंथ असते त्याला काय म्हणायचं?
फेस विड्थ, फेस ची जी लेंथ असते ती झाली फेस विड्थ, आणि हा जो पोर्शन आहे तो आहे फेस, सॉरी हा झालेला आहे फेस विड्थ, आणि हा एन ने दाखवलेला आहे तो टॉप लँड, वरची लँड। आता एन एन फॉर टॉप लँड, टॉप म्हणजे काय, वरचा पोर्शन, तसेच खालचा पण पोर्शन असणार, बॉटम लँड। ही झाली टॉप लँड, खालचा पोर्शन बॉटम लँड, इथं दाखवलेला आहे ओ, ओने दाखवलेला बॉटम लँड। नेक्स्ट पी, फेस, हा जो पोर्शन येतो कुठून, सर्क्युलर पिच टू लास्ट पर्यंत जो काय पोर्शन असतो तो त्याचा काय असतो, फेस। नंतर हा पॉइंट, ह्या टीथ, पहिला टीथ संपला दुसरा टीथ चालू झालेला आहे, तो काय डिस्टन्स असतो, तो असतो विड्थ ऑफ स्पेस। आणि लास्ट पॉइंट फ्लँक, डिडंडम सर्कल टू त्याचा फेस, जो काय डिस्टन्स असते त्याला काय म्हणायचं, फ्लँक। आहे नॉमेनक्लेचर ऑफ गिअर, बाहेरचा जो सर्कल आहे तो काय आहे, अडेंडम सर्कल, आतील सर्कल आहे तो डिडंडम सर्कल, बाहेरील अडेंडम टू सर्क्युलर पिच, अडेंडम टू सर्क्युलर पिच किंवा पिच सर्कल, जे काय डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं आहे, अडेंडम। आणि सर्क्युलर पिच किंवा पिच सर्कल टू डिडंडम सर्कल, ते काय डिस्टन्स असेल त्याला काय म्हणायचं, डिडंडम। ह्या प्रकारे नॉमेनक्लेचर ऑफ गिअर हा इथं आपल्याला संपलेला आहे। परीक्षेमध्ये हा तीन वेळेस येऊन गेलेला आहे, त्यामुळे ह्या पुढच्या म्हणजे ह्या परीक्षेला हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे। फक्त काय डायग्राम काढायची आणि त्याची नावं द्यायची, म्हणजेच नॉमेनक्लेचर। व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।